देवगड निपाणी आणि परिते गैवी राज्यमार्गावर राधानगरी पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकानं रविवारी वाहन तपासणी मोहीम राबवली या कारवाईत वीसहून अधिक वाहन चालकांवर कारवाई झाली त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल केला ग्रामीण भागात चोरीच्या मोटरसायकली वापरात असून त्या अनुषंगानं वाहन तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्या असल्याचं पोलीस निरीक्षक अशोक इंदुलकर यांनी सांगितलं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाहन चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी त्याचबरोबर विना लायसन आणि तिब्बल सीट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई व्हावी त्याचबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरीची वाहनं वापरली जातात हे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार अचानक वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली त्या अनुषंगानं देवगड निपाणी आणि परिते गैबी राज्यमार्गावर राधानगरी पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकानं वाहन तपासणी केली त्यामध्ये अनेक वाहन चालक विनापरवाना वाहनं चालवत असल्याचं स्पष्ट झालं काही अल्पवयीन मुलंही वाहन चालवताना आढळून आले अशा वाहन चालकांना अडवून वाहनाची कागदपत्र तपासली त्यामध्ये वीसहून अधिक वाहन चालकांवर कार्यवाही केली त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल केला तर काही वाहन चालकांना समज देऊन सोडण्यात आलं अशा कारवाईमुळे वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळतील आणि वाहतुकीला शिस्त लागेल शालेय मुलींना होणारे त्रास थांबतील विशेष म्हणजे अपघाताचं प्रमाणही कमी होईल यासाठी ही मोहीम राबवली आहे सातत्यानं अशी मोहीम राबवणार असल्याचं पोलीस निरीक्षक अशोक इंदुलकर यांनी सांगितलं या मोहिमेत पोलीस निरीक्षक व्ही पी जाधव सुरेश मेटील अमर पाटील ए के कांबळे बजरंग पाटील संदीप म्हसवेकर संदीप ढेकळे यांनी सहभाग घेतला